आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, सध्या दिवसामध्ये तुमच्या आभार म्हणतो. महान परमेश्वर आशीर्वादी परमेश्वर, तुमच्या वचनाचा अंगाने प्रत्येकांना आशीर्वाद कर. हे प्रांत आम्ही आमच्या प्रभूच्या नावाने करतो. हालेलुया, 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 हालेलुया. नीती सूत्रामध्ये 3:17 पासून ते 24 पर्यंत त्याचे मार्ग आनंदाचे आहे. देवाचे मार्ग जे असतात ते आनंदाचे असतात. देवाच्या जो मार्गावर चालला तो आनंदामध्येच राहत असतो. म्हणून प्रत्येकी व्यक्तीला जे मार्ग आहेत ते देवाच्याच मार्गाप्रमाणे चालण्याचे मार्ग मिळाले पाहिजे. आपले मार्ग वेगळे आहेत आणि या वेगळ्या मार्गामुळे आपल्या व्यक्तीला वेगळापणा बोलावला जात असतो. म्हणून मनुष्य समाधानी नाही. त्याच्या सर्व वाटा शांतिमय आहेत. हालेलुया. आता त्याच्या वाटा कशा आहेत? शांतीच्या. हालेलुया. आता जर आपल्या प्रत्येकामध्ये शांती बरोबर असली तर मनुष्य समाधान असते. हालेलुया. लोकांमध्ये शांतीमय वाटाच नाही, प्रत्येक मनुष्य अशांतीमध्ये. आज जर तुमच्या वाटा शांतीच्या वातावरणामध्ये जर असेल तर ते म्हणजे येशू ख्रिस्ताद्वारे, बाकी कोणाद्वारे नाही. आपली पाप जे आहे, आपले पाप, ही पाप हळूहळू खाली करत तेव्हा ती शांती आपल्याला मिळते. आणि ती प्रभू येशूची शांती कोणाची? माणसाची नाही. माणसं खायला प्यायला वस्तू देते, त्याच्यात विचार करतो की याच्यात शांती आहे, ती शांती नाही. शांती प्रभूच्या मार्गानुसारच आहे. हालेलुया. पुढे जे त्याला ते धरून राहतात त्यास येशूला. जी व्यक्ती धरून राहतो तो जीवनामध्ये काहीतरी मिळालेला आहे. हालेलुया. मी प्रभू येशूला धरून राहिलो, मला समज आली काय जीवन आहे. ज्याला प्रभूची अद्याप ओळख झाली ना, त्याने प्रभू येशूला धरून राहतो. जी व्यक्ती चांगली आहे त्याप्रमाणे जेव्हा आज्ञा किंवा त्याच्या नियमात चालायचा जेव्हा प्रयत्न करतो तर त्या चांगल्या व्यक्तीद्वारे आपल्याला चांगले गुण शिकायला मिळतात. आणि ह्या व्यक्ती चांगली आहे प्रभू येशूच्या द्वारे आपल्या प्रत्येकाच्या जीवनाला कुठेतरी चांगुलपणा मिळालेलाच आहे. आणि तो मिळाल्यानंतर आपण त्याच वचनात शिक्षणात नियमात चांगुलपणाद्वारे जीवनाचा अनुभव प्राप्त होत जाते. जे कोणी आता जर जो कोणी राखून ठेवतो तो धन्य होय. हालेलुया. आता आपल्याला देवाचे मार्ग देवाचं शिक्षण मिळालेलं आहे, हे काय करायचं आहे? राखून ठेवायचं. हालेलुया. ज्यांनी देवाच्या वचनाचं पालन केलेलं आहे त्यांनी राखून ठेवलेलं आहे, तो मनुष्य धन्य म्हटलेला आहे. परमेश्वराने पृथ्वीचा पाया ज्ञानाने घातला. आता तुम्ही विचार करा, परमेश्वर ज्ञानाद्वारे, बघा ज्ञानाद्वारे तो पाया घातला. आता आपण पण हा पाया कसा घातला पाहिजे? ज्ञानाच्या द्वारे. आता ज्ञान आपण शिकवतो, कदाचित चुकीचं पण शिकवतो लोकांना. हालेलुया. आपला स्वार्थ काही निर्माण व्हावा म्हणून आपण काही काना ते ज्ञान चुकीचं. कोणीतरी आपल्याला एक बाजू घेतली ना, आपल्याला कोणी जर सांगितलं तो म्हणू शकतो त्याच्या गोष्टीपासून न्याय घेतो. हालेलुया. ज्ञान हे परमेश्वराने आपल्याला न्यायासाठी दिलेलं आहे, मार्गासाठी दिले आहे, शिक्षणासाठी दिले आहे, अनुभवासाठी दिले. ज्ञान हर एक व्यक्तीसाठी खूप महत्वाचं आहे. आता तुम्हाला ज्ञान नाही मिळालं तर तुम्ही कोणता कामधंदा करणार आहे? ज्ञान कसं असते ते वाढवावं लागते, विचार करावं लागते,
आणि विचार करत करत असता तो पुढे जातो। ते बघा, मी तुम्हाला शिकवतो किंवा सांगतो, आपण जास्त करून शाळेच्या डिग्र्या घेतात, घेतात की नाही? हा, कोण बारावी, कोण दहावी, कोण पंधरावी, कोणतरी शिकतात, शिकतात की नाही? आता माझं शिक्षण काय, माझं काय शिक्षण आहे? पाचवी, दोनदा नापास, पास नाही, पास हरिया। आज मला लोक काय लोक मला काय सांगतात की तुम्ही ग्रॅज्युएट झाले, काय झालेले आहे? ग्रॅज्युएट ना, हरिया। आता तुम्ही हा विचार करा, माझा जो जॉब आहे आणि मी तो जॉब करतो, तो बघताना कोणता मनुष्य पहिलं प्रथम सांगेल ह्याची डिग्री फार मोठी आहे? कारण त्याला ज्ञान लागते, बरोबर। आता ह्या लादे आहे, एक दहाचा डॉलर घ्या, आता एक रुपया कमी आहे, डॉलर जास्त असतात, ठोकून बघा। आता बघा, हे पोकळ आहे, हे पोकळ नाहीये, हे भरीम आहे। तुम्ही तुमच्याकडे पाच रुपये असेल तर ठोकून बघा तिकडे, किंवा दहा रुपये असेल, कॉइन ना, नोट हरिया। तुम्हाला त्याच्यातून समजेल आवाजामध्ये फरक आहे। जिथे पोकळ आहे ती लादी समजा काही वर्षात ती फुटून जाईल, हरिया। जी भरीम आहे, टच आहे, बरोबर, ती लादी बरोबर मजबूत राहील, ती फुटणारी नाही, हरिया। आता ह्या वाल मध्ये आहे लादी, आहे बरीम आहे, व्यवस्थित आहे, हरिया, कारण ते व्यवस्थित काम आहे। म्हणून आज एवढं वर्ष ती लाद्या तशा राहिले, त्याचा कलर खराब झाला पण लादी खराब झालेली, म्हणजे कोसळलेली नाही, हरिया। मनुष्य जीवनामध्ये तसंच आहे, जो ज्ञान घेतो तो कोसळत नाहीये, जो ज्ञान घेत नाही तो कोसळत। आता तुमच्याकडे डिग्री आहे पण नोकऱ्या नाही, आज जर अनेक लोक जे आहे तर काय रे, मी शिकलेलं आहे, इंजिनियर आहे, नोकरी नाही, ज्ञान नाही आहे, कारण त्यांनी शिक्षणाबरोबर प्रॅक्टिकल घेतलं नाही। शिक्षण आणि प्रॅक्टिकल जर असलं तर तिथे जॉब मिळेल। तर मी होतो तुम्हाला खरं सांगतो की माझ्या जो माझ्या जोडीला, म्हणजे माझ्या दारे, मी जेव्हा थर्ड लाईन स्टाफ लेवल हे सगळं कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये मी होतो, पूर्ण सर्वे करायचा, प्रोजेक्ट मॅनेजर, जो प्रोजेक्ट मॅनेजर त्याचा भाषा इंजिनियर होता, त्याचा नाव जोशी म्हणून। हा मनुष्य माझ्या हाताखाली ते लेवल शिकायला गेला, डिग्री आहे, डिग्री इंजिनियर आहे पण प्रॅक्टिकल नाही, मग त्याला मी प्रॅक्टिकल शिकवत होतो, हरिया। तो शिकला तेव्हा त्याला कंपनीत जॉब मिळाला। सगळ्यात श्रेष्ठ आहे ज्ञान, काय? हा, आज मी ज्ञानावर आहे। आज पीडब्ल्यूडी ची माणसं, तो मला सांगत होता की तू बारावी तरी शिकलेला आहे, मी बारावी नाही, माझं सत्यच बोलतो, काय पाचवी दोनदा फेल, वाटतच नाही, वाटतच नाही सगळी हरिया। वाटणार काय, जे ज्ञान देणारा जो होता त्याला प्रॅक्टिकल ज्ञान दिलं। मी कधी भविष्य कन्स्ट्रक्शन लाईन काम केली नाही, कार्पेंटर काम केले नाही, हरिया। आताच्या काळामध्ये मी तुम्हाला सांगतो ना की जे जॉब मला ज्ञान मिळालेला आहे, तर हर चीज मध्ये इलेक्ट्रिक बोला, प्लम्बिंग बोला, म्हणजे तुमच्या घरामध्ये तुम्ही राहण्याच्या सुविधा आहेत ना, चावी देणार तुम्हाला मी, चावी देणार, सगळं ए टू झेड काम घराचं राहणार असते ना, हे सगळं वेल्डिंग बिल्डिंग पासून ते तुम्हाला सगळं फर्निचर पासून सगळी घरात राहण्याची सुविधा देणार। एवढं शिक्षण मी ज्ञानाने घेतलं, कारण माझ्या खाली ते, माझ्या हाताखाली ते काम करणारे लोक होते, हरिया। तर त्यांना मी त्या ड्रॉइंगच्या प्रमाणे त्यांना सांगत होता, इथून नक्षा असायला पाहिजे, इथून पाईपलाईन केली पाहिजे, इथून वायरिंग केली पाहिजे, सगळं त्यांना प्रॅक्टिकल देतो, बरोबर, ओरिजिनल मध्ये हरिया। पूर्ण लक्षात घेऊन त्या बाबतीत मला इकडे पॉईंट पाहिजे, तिकडे पॉईंट पाहिजे, एवढ्या पॉईंट,
आता जर दिल्लीचं काम होत ते एक मीटरला एक सेंटीमीटर सेंटीमीटर विभाग मिलीमीटर विभाग हरडिया त्याला तिथून पाण्याची लेवल बरोबर हरडिया आता मी स्वतः काम पण करतो आणि स्वतः ड्रॉइंग पण आता हे ज्ञान मला कोणी दिलं परमेश्वरांनी हरडिया आता तुम्ही ज्ञान घ्यायला कुठे कुठे डिग्र्या करावं लागतं बरोबर डिग्र्या केल्यानंतर पुढे जॉब होईल त्या जॉब मध्ये काम करेल तेव्हा पैसे पगार नाही बरोबर शिक्षणात पगार नाही शिक्षणात पैसे घालवावे लागतात म्हणून मी कुठे शिकायला गेलो नाही मी कामाला गेलो आणि काम करून करून ज्ञान घेतलं कसं करते त्याच्यावर लक्ष दिलं आणि ते करत 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 शिक्षण आता तुम्ही हे जे मी बनवले बघा हे सगळं आहे हे जे सगळं आहे हे माझ्याच प्राणी देवाने दिलेलं आणि तुम्ही बघता हे कसं सुंदर त्या गोष्टीकडे काय काय डिझाईन काय बनवलं कशा गोष्टी बनवल्या या शिक्षणाद्वारे आपण लोकांना म्हणजे जे शिकलेले आहे त्याला सांगू शकतात आणि ज्ञान घेऊ शकतात अररिया आता हे ज्ञानाने ते सगळं बनवलं बरोबर मी जेव्हा प्लॅनिंग मागितलेला होता याचा तर मला प्लॅनिंग देतो देतो दिला नाही शेवटी मीच काढला आता तिथे मी काम सुद्धा केलं कन्सेशन नाही तुम्ही त्याच्यात खिळा मारला तर लागणार नाही याच्यात खिळा मारला या लोकांनी त्यांनी केले खेळाला कारण पैशाचं ज्ञान वेगळं असते आणि माणसाच्या जीवनामध्ये समाधानिक ज्ञान आता मी काही त्यांच्या घरी जातो ते घर बघतो तर काही घरामध्ये अशी कंडिशन म्हणून ठेवलेली आहे की त्या घरात राहण्याची भीती आहे हररिया चुकीचे काम केलेले घरामध्ये हररिया आमचं एक काम झालेलं आहे आता आम्ही शिकतो शिकल्यानंतर काय कळते आणि त्यानंतर आम्ही बघितलं तर सांगणार याचा हा पडलाय त्याचा तो पडलाय हररिया कसं आहे म्हणून देवाजवळ ज्ञान लागते ज्ञान घेतल्यावर रोजची भाकर लागते हररिया पैसा नाही आज दुनिया पैशाच्या ज्ञानावर रोजची भाकरीचं ज्ञान नाही की रोजची भाकर मला मिळावं आणि मी रोजची भाकर खाऊन तृप्त व्हावं आज पैसा पाहिजे सगळी मोहित ज्ञान आहे बरोबर की नाही सगळ्यांना मोहाचं ज्ञान आहे पैसा खाणं शरीर एन्जॉय बस देवाच्या दृष्टीमध्ये परमेश्वरीचे स्वर्गापासून जे बनवलेले आहे ते ज्ञान हररिया आता बघा मी शेतीचं ज्ञान घेतो म्हणजे शेतकरी कधी मी शेतात गेलो नाही ना कधी शेताची कामं केली मी फक्त झाडापाडाला पाणी मारायचं काम करतो छोटा होता पण आज मी वाडीचं पण घेतो आणि खूप शिकतोय म्हणजे शिकतो आणि दुसऱ्यांना मी शिकवतो ते दुसऱ्यांसाठी माझ्यासाठी की मला त्याच्यातून फायदे व्हावे आज समाजात बरेचसे असे लोक आहेत त्यांना कामधंदा आणि अशा पद्धतीने मी काम देण्याचा लोकांना प्रयत्न करतो याच्यात तुला 10 रुपये मिळतील याच्यात 5 रुपये मिळतील मिळवायचं ज्ञान घ्या उडवायचं ज्ञान नाही आता तुमच्याकडे जर पैसे आले तुम्ही उडवणार लोक 15 ते 11 पासून उद्या 15 धन होतो 2 मुलांचा एक मुलगा घरी आपला शेतीवाडी काम करतो तर एक मुलगा बाबाचे पैसे घेऊन एन्जॉय करतो आपल्या जीवनामध्ये एक शिकायचं आहे जो मनुष्य आप कमायामध्ये आहे तो 2 रुपये वाढवायचा प्रयत्न करतो पण बाप कमायामध्ये जो आहे तो पैसे उडवायचं काम करतो टिकाऊ नाही वाटत कारण जो स्वतःहून संसार चालवतो स्वतःहून संसाराला हात घालतो तो पैशाचा पूर्ण बचत करून रोजच्या भाकरीचा आपल्याला काम करतो हररिया आणि इतरांना पण रोजची भाकर देण्याचं काम करतो हररिया म्हणून आजचा काळ जो असा आहे ज्ञान लोक घेतात ते ज्ञान चुकीचं एन्जॉय ज्ञान शरीराला मौज मजा मग कर्ज काढा मौज मजा करा पार्टी करा प्रोग्राम करा मौज मजा सगळं आणि शेवटचं दिवस आत्म्यात्याचं दिवस काय असं माणसामध्ये गुण येतात कारण त्यांनी चांगल्या ज्ञानाकडे लक्ष दिलं मी नेहमी लोकांना सांगतो पहिल्यांदा एक वस्तू घेण्यापेक्षा पहिले बिझनेस घ्या पैसा बॅलेन्स आहे त्याच्याने कुठल्या वस्तू घ्या फायदे बरोबर हररिया
अनेक लोक दुकानदार असतात. तुम्हाला माहिती दुकानदार माणसं एक अनुभव हरिया एक आपल्या इकडे मालवाडी माणूस राहतो हरिया हा पहिला वडापाव काढत होता. काय वडापाव वडापाव घेऊन घेऊन वडापाव देता देता त्यांनी रेशनचं दुकान टाकलं. रेशनचं दुकान टाकलं लोकांकडून व्याजी पैसे घेतले. त्यांनी पैसे वगैरे घ्यायला सुरुवात केली. दुकान टाकला तर दुकानात त्याची दुकानं किती झाले त्या पत्ता नाही. तर एक दिवस मला भेटला आणि तो माझ्याशी बोलत हरिया कारण त्याच्या जोडीला मी बोलतो. हरिया कारण मी काय बघतो सगळ्यांच चांगलं बघतो. हरिया त्यांनी प्रगती केली. आपण लोकांनी काय केलं मरबती केली. पैसा भरपूर आहे पण प्रगती एक झाड लावा 10 वर्ष वाढ बघा. 10 वर्षात तुम्हाला म्हातारपणामध्ये तो मुलगा कामाला आहे. तो मुलगा आहे एक झाड म्हणजे मुलगा माहितीये हरिया बघा. आता पूर्वी यांचं घर होतं ते डोक्याला लागायचं मी प्रार्थनेला जायचं पावसाळ्याचं पाणी त्या घरात घुसायचं देवाकडे प्रार्थना करायचं देवा या लोकांचं घर. आता ते घर रोड पेक्षा वर झालं बरोबर हा. आता ज्ञान दुसऱ्याकडून येते. आता लोकांचे ज्ञान बदललं बघा शैतान आदाम एवाच्या काळात ज्ञान बरं वाईटाचं फसवलं बरोबर. दुसरं ज्ञान मिळते तेव्हा माणूस धोक्यात पडतो संकटात पडतो निराशात पडतो पण देवापासून ज्ञान घेतो तो पुढे जातो. आता तिकडे गाला आहे बरोबर. त्या गाल्यामध्ये जर स्वतःहून काहीतरी दुकान टाकलं नुसता वडापाव टाकला तरी पण पैसे कमावू शकतो. लोक आजूबाजू आपण बाहेरून येऊन बघतात कुठल्या ना कुठल्या गावातून येतात आणि आपल्या गावात येतात दुकानं काढतात फोटो बोलतात ते धंद्यासाठी ते बिझनेस करतात. तुम्ही नाही करते करणारच तिथे नियम असतात हरिया. ते कुठच्या कुठे पोचतात तुम्ही विचार. आम्ही अद्याप कुठे पोचत नाही. आम्ही आहे आपला पैसा कुठे जातो माहितीये कमावला ना पहिला घर जाणं बरोबर. घर बांधलं गाडी घेणं गाडी बांधली गाडी घेतली मोठा मोबाईल घेतला दुसरा सगळं. अशा परिस्थितीमध्ये पैसा कमवणारा तो पाण्याचा कर्ज काढ नंतर रस्त्यात बिझनेस हरिया. माझ्याकडे काही लोक सांगतात काम नाही. मी त्यांना सांगतो माझ्याकडे या मी तुम्हाला कामं देतो. एका दिवसात 1 करोड रुपये येणार नाही. ज्ञान वापरल्यावर तू 1 करोड रुपये कमावशील. पैसा महत्व नाहीये पण तुला रोजी खायला मिळालं तरी बस झालं ना आहे की नाही. खायला मिळालं की नाही हरिया बघा ज्ञानाचा अनुभव आहे. आता आपल्या इकडे बाजार आहे बरोबर. विरारला बाजार म्हणतो नाशिक पिशी गोरून सगळी भाजीपाला येतात की नाही. आता जिथे जास्त लोक जाणं येण्याचं आहे बरोबर. एक दिवस नाही फक्त एका टायमाला 5 किलोच घेऊन 50 किलो एकदम आणतो. माहिती आहे की लोकांना कळते इथे काय नाही. तुम्हाला त्यावर एका वस्तूवर 5 रुपये जरी मिळाले एका वस्तूवर 5 रुपये तरी समजा 10 किलो 50 रुपये आले 1 किलो 7 मिळाले असं समजून घे. आलेच की नाही दुसऱ्या टायमाला चहा पडून येईल बरोबर. असं वाढता वाढता तुम्ही कुठच्या कुठे पोचतील त्या पत्ता नाही. इकडे काय करतो आमच्याकडे पैसे असले का उडवायचं काम करतो आणायचं काम नाही करत हरिया. प्रत्येकी व्यक्तीचं महत्व शिक्षण आहे म्हणून गरिबी. आज आपल्या भारत देशामध्ये हाच जास्त प्रॉब्लेम आहे की पैसे आले गा उडवायचं काम. आणि बरेच लोक पैसा जमा करतो सण वार महिने आले का ते ज्ञान त्याच्यामध्ये घालायचं मग पेनं खाणं म्हणजे अरे गा मजा आहे का नाही. पण तो पैसा पाण्यामध्ये ज्ञान ओट घ्या. ज्ञानात वापर असा करा की तुम्ही दुःखी असावं असं ज्ञान नका घ्या. याच्याने दुःखी आहे पेण्या खाण्यात मोज मजा पैसा उडवलं जातात ते दुःखी आहे ना. मग टेन्शन घेऊन बसतात कर्ज डोक्यावर माथ्यावर एवढं पडलेलं आहे हरिया बरोबर. किंवा घरात धंदा होत नाही हे डोक्यावर बसलेलं आहे. हालचाल होत नाही डॉक्टरकडे चाललंय पैसे खर्च करा सगळ्याकडे चालले नाही. पैसा जायला लागला तो येत नाही.
विकणारी व्यक्ती विकत जाते आणि घेणारी व्यक्ती घेत जाते. लक्षात ठेव, कधी पण पॉइंट पोहोचायचे. विकणारा मनुष्य तो विकतच जातो, घेणारा मनुष्य घेतच. हल्लेलुया. तेव्हा त्याला कळते की देवापासून मला मिळाले काही चांगलं आहे का शैतानापासून मिळालेलं काय वाईट आहे, हे पहिले शिकायला दिसत. मी शून्यातून आलेला. हल्लेलुया. चोरीचा कोणता पैसा तुम्हाला कामाला येणार नाही. येस नाही, येस नाही. हल्लेलुया. आता बघा, आम्ही फार गरीबी होते, पहिले श्रीमंत होते, पारको श्रीमंत होते. हल्लेलुया. मी तुम्हाला आज सांगतोय हे ज्ञान म्हणजे नक्की काय आहे ते शिकवत. मी दूध घेऊन यायचं, एक तांब्यावर दूध, पहिलं दूध देताना एखाद्याला बरोबर देणार, मग एक छोटासा पेला, एवढा चार आणि पेला किती तांब्याचा. आता खायला ते पाहिजे, खायला पैसे नाही काय, मग पाणी घ्यायचा आणि तो एक पेला टाकून तांब्यावरून ठेवायचा, म्हणजे ते चारण्याकरता मी पाप माझा बाबा त्या दुधात जरा पण पाणी घेत. म्हणजे एखादा ते रीत होती त्याची, जरूर असा टाकून ठेव. असे दोन्ही लोकांची काय रीत आहे की दुधात पाणी टाकावं लागतं. मी तर असं नाही, आता आपल्या इकडे दूध होतं ते दुधात पाणीच नव्हतं टाकत, काय असं बरोबर. एक सत्य, आता हे सत्य आपल्याला माहिती पडलं. हल्ली ते मी पाप करत होता, आता माझी सगळी पाप थांबत 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 गेली. मी प्रामाणिकपणे जीवन जगलं, वाढायला लागलं वाढायला, तर देवाने आपल्याला गाया दिला बरोबर. आताच मी तुम्हाला सांगतो की देवाचं ज्ञान असं आहे, मागायला नाही लागत, ते द्यायला लागत. ते द्यायचं म्हणजे गरीबा गरजवंत फ्री करत, चांगलं करत राहा, त्यांचं जीवन बदला. त्यानंतर वाढी आता बरोबर, लोकांना चोळून पपई खायच्या, केळी खायचं बरोबर. ज्ञान कोणतं होतं? चोरी. शैतानाचं येस नाहीये, शेकटाचे शेंगा आहे का नाही. विकायला गेला तर त्याच्यातून पण पैसे, वांगे विकायला जायचा त्याच्यातून पैसे काढायचा. खोटं करतो ना, तर वांगे विकायचेच नाही, कारण मी चोरी करायचं बाबाची. हल्लेलुया. 50 पैशाला दिलं असेल तर मग सांगेल 25 पैशाला दिलं. हल्लेलुया. काय करणार, ये लहान हा ना 15 खालचं वयचं मी सांगतो, छोटा होता नाही. मी सगळा धंदा केलेला आहे, भाजीपाल्याचा धंदा केलाय, भरपूर ज्ञान घेतलेला आहे, भरपूर धंद्याचा वापर केलाय मी, शिकून आलाय इकडे. आज मी परमेश्वराच्या राज्यात आहे. आता देवाने आपल्याला करायला वाड्या दिल्या बरोबर, करायला वाड्या दिल्या. तर आज दिलेली मी 500 रोप केळीचा लावायला, किती पपई वांगी. चोरून लहान असताना खायचं, चोरून वांगी घ्यायचं, कच्चीच खायचं त्या काळात, टोमॅटो खायचं. आज त्या परमेश्वराचं ज्ञान घेतल्यावर आज आपल्याला एवढं आहे, पेरूची वाढी झाली, चिकूची वाढी, सगळं सगळं देवाने त्या वाढीमध्ये दिलेलं आहे. पण आज एक वस्तू खायला इच्छा होत नाही का, का त्या परमेश्वराकडे खाणं नाही. येशूने दिलं, त्यांनी भाकर मोडून दिलं, खाल्लं नाही. त्याचं ज्ञान सगळ्यात श्रेष्ठ. हल्लेलुया. आज मी हे काम करत आहे त्या परमेश्वराच्या इच्छेनुसार. म्हणून ज्ञान घ्या, आज्ञा घ्या, शिक्षण घ्या. जर ज्ञान नसेल तर जीवन नाही, आज्ञा नसेल तर मार्ग नाही. आता मला इंटरेस्टिंग वाटते की काहीतरी लोकांच्या जीवनात तरी करून ठेवू, भविष्यात काय. आज किती ना लावलेले आहेत, आंबे आहे, चिकू आहे, पेरू आहे, मोपलीस आहे, जांभळं आहे, काय नावं नाही येते, एवढी झाडं लावली. हल्लेलुया. आता त्यांना 15-16 वर्षावर ते सगळं, 16 वर्ष झाली की त्याच्या हातात, तत्परत ही सेवा माझी आहे. हल्लेलुया. स्वर्गामध्ये एक झाड, एक मुलगा आहे तुमचा, मुलगा लग्न करून जाणार आहे, समजलं. पण हे झाड कुठे जाणार नाही, काठी घेऊन झाडाखाली गेलो तर कमीत कमी एक फळ खालतो तोंडाला किंवा शरीराला, एक आसरा दे. ज्ञान पूर्ण वापरा, अपूर्ण नका. मी प्रयत्न करतो, करत राहा. एकदा नुकसान होईल, मी सांगतो तुम्हाला, कोणत्याही प्रयत्न करतच राहा, हरू नका.
योहान 16:20 दुःख येते दुःखातूनच तुम्हाला आनंद मिळतो. अनेक ठिकाणीच्या जागा अशा वशी पडलेल्या, लोकांना नोकरी नाही जात आणि या ना तुम्ही या, मी तुम्हाला मदत देईन, जेवढं होते तेवढं करू, रोजची बाकर मिळेल ना. बस परमेश्वर दिले नाही, मी शिकतो आता मी सगळ्या गोष्टी शिकतो की रोजगार नाही लोकांना हे नाही शिकतो, पण या ना तुम्ही थोडेसे पुढे यायला सुरुवात करा. पहिला 1 रुपया कमवा, 10 पैसे कमवा, वाढताने कमवायला सुरुवात कर, गमवायला सुरुवात करू नका. गमवणार व्यक्ती स्वतःच भविष्य पण शेवटला गमावलं जाऊ. मग ते 16:26 मध्ये जगात सर्व कमवला आत्मा गमावला तर जिंदगी पैसा वस्तू ना धनासाठी नका घालू. देवाच्या आज्ञा देवाचे नियम आणि रोजच्या भाकरीवर की जे परमेश्वर जे शिकवले ना त्या शिक्षणावर मी लक्ष. आता आपल्याला देवाने काय शिकवलं दुसऱ्यांसाठी, येशूने हे सगळं दुसऱ्यांसाठीच बनवून आपण पण दुसऱ्यांसाठीच करायचं. स्वर्गात गेल्यानंतर खाणार काय, दारूच्या बाटल्या. अगदी ज्या चुका केल्या त्या परिणाम चुकीचं ज्ञान आहे तेच घेऊन येशूने काय प्रेम दिलं. हरियम येशू बोला मी भुकेला आहे. जे गरीबाला केले ते मात्र 25-42-46 पर्यंत वचन वाचलं तर तुम्हाला भविष्याचं ज्ञान समजेल. ज्ञान आपल्याला शलमोन राजाकडे सगळं होत. शलमोनाला परमेश्वरने सगळं दिलं देवाने, त्याने सगळे देवाकडून ज्ञानच घेतलं. लोकांच्या गरजेसाठी त्यांनी ज्ञान दिलं, आपण पण तेच करायचं लोकांसाठी. आता मी त्यावेळेला लहान असताना चोरी करून सगळं सगळं खालं बरोबर. आज देवाच्या राज्यात आहे, मी दुसऱ्यांचं भलं करतो 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 पण देव माझं भलं, मला कोणत्या गोष्टीची कमी नाही होता. मी मागतो पुढे आला चहा पाणी घेतो. द्यायला दिलेलं जीवन दे देवासाठीच आहे, लोकांसाठीच आहे. एकदा अर्पण झाल्यानंतर संपलं 12:1 आपलं शरीर जिवंत देवाला हे यज्ञासाठी गेले नाही. म्हणून ज्ञान घेताना कसं घेणार, दुसऱ्याला खड्ड्यात पडायचं नाही. स्वतः खड्ड्यात पडत दुसऱ्यांच्या बाबतीत चांगलंच बघत राहा, भले नुकसान तर बांधलं नाही. एक झाड आहे ना, झाड त्याच्या दोरीला जाऊन बसा, त्याला किती आनंद येत. हे झाड असं आहे ना, त्याचं ऑक्सिजन आपल्याला दिले ना आपलं ऑक्सिजन त्याला जाते आणि त्यानंतर झाड उत्साहित होते. तुम्ही झाडाजवळ जा ना, देवाचं गाणं सगळं गुणगुणित राहा, नुसते गुणगुणा. ते गुणगुणा बघितलंय, गुणगणत राहा. ते झाड कसं वाटतं ते बघा, त्या झाडाजवळ जा, त्या झाडाच्या प्रेमाचा अनुभव घ्या, किती उत्साहित. त्या झाडाला थोडासा हात लावा, हालेलुया, किती उत्साहित प्रेमान, हालेलुया, कारण मी अनुभव घेतो, हालेलुया. काही झाड मेलेलं जिवंत झालेलं मी अनुभव घेतलाय. त्या झाडाला हात लावला ना, अरे डाळ्या सांगलंय खाऊ ऐकतो, हालेलुया. मध्ये ते एक आंब्याचं झाड होत, तुम्ही तिकडे पण बघितलं असेल. ते बघा, एक शेवटचं झाड सुटलेलं आहे, बघा पैकी शेवटच. आता त्याला पाणी साफसफाई वगैरे केलं बाजूच्या, आणि ते बोलसला वरून आका खराब होत आलं, झाड मेलं सांगितलं आता काही कापलं बघितलं बरं, एक पण झाड खराब नाही झालं. एक मला तेच विचार केलं, कापलं आता त्या बाजूतून वर आलं. आणि शेताची झाड तुटून पडली, कीड आलेली बोलली, खालून वर आले, हरली बाजूतून. हे अनुभव बघायला मिळतील तुम्हाला, कांडे नाही ना, कांडे असते तर तुम्हाला दाखवलं पण असत, हरली नाही तर तुम्ही प्रत्यक्ष बघा, तसं नाहीये. कारण ज्याकडे देवाच्या राज्याची जी स्थापना आहे, ओळख आहे, उत्साह. एखाद्या माणसाला प्रेम नसेल तर तुम्ही बघा, त्यांना जा त्याच्याशी प्रीतीशी बोलायला बघा, त्याचं डोकं खाली होते का नाही, उधाळतो होते का नाहीतर अख्खा दिवस माणूस टेन्शन आणि मानसिक तणावमध्ये असतो, चिंताद्वारे खाली बसलेलं तर शैतानाचं आणि मनुष्य तिथेच कमजोर पडतो. हालेलुया. देवाने जे शिकवण दिले ते प्रीती दाखवा, हिंमत दाखवा, धैर्य दाखवा,
घाबरू नका, गरिबी आहे, गरिबी शेवटपर्यंत राहणार नाही, एक दिवस श्रीमंत होणार. हरिया म्हणजे तुमचा आनंद, त्या आनंदची आत्या ती देवाच्या घरी गेली. तेव्हा मी फार गरीब होतो, तिचा शब्द मी नेहमी आठवतो. ती मला एक शब्द बोलायची, ओरा घाबरू नको, क्षणातला किडा क्षणात नाही राहत, एक दिवस बाहेर येतो. काय सांगायची ती, म्हणजे तुम्ही गरीब आहे घाबरू नको. मी तिला काय काय सामान बिमान असं आणून द्यायचं, छान चांगली थोडंशी बोलणं नाही काय काय तर ती मला नेहमी सांगायचं, पोरा घाबरू नको, क्षणातला किडा क्षणातला किडा तो बाहेर येतो. आणि आजच्या काळामध्ये आम्ही अनुभव घेतलेले, आजच्या काळामध्ये तुम्ही स्वतः बघा, आज देवाने आपल्याला समृद्धी दिली, काय कमी येणार. शब्द जे होते ते हमेशा मी बघा, कोण बेलं तर त्याला बघायला नाही जात नाही, पण त्याच्यासाठी मी प्रार्थना करतो आणि त्याच्या आत्म्याला राहावं. त्याची शेवटची काही एखादी इच्छा असते तर त्याच्याने ते खायला जात, तो माझा धर्म आहे. कारण ते शरीराने गेलेले आहे, आत्म्याने आपल्या बरोबर. हालेलुया. कारण चांगले गुण, चांगलं शिक्षण, चांगले नियम आणि चांगल्या वेळी जे आहेत ते आपल्या सगळ्यांना पाळावे लागतात. हालेलुया. भले तुमचा दुश्मन कोणी असू दे, तो शब्द कट करून देवा, दुश्मन हा शब्द तुमच्यामध्ये देवाने प्रीती दिली आहे ना, त्याला राग दिलाय, तुला राग दिलाय का, तू चांगला कर का. आता मी देवाच्या दृष्टीत मला देवाने एक गिफ्ट दिलं, अभिमान. हालेलुया. आणि यामुळे मी हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. हालेलुया. बघा माझं एक काम आहे, एखादा मनुष्य मुश्किलात पडलाय, टेन्शनात पडलाय, दुःखात पडलेला आहे, माझ्याने जेवढं काही करता येते ना ते मी करायचा प्रयत्न करतो आणि करून मी त्याला मुक्त करतो. हालेलुया. मी काय शिकतो माहितीये, त्याच्या जागी मी असता तर रस्त्याला जाताना खायला प्यायला देतो ना, त्यांना मी देतो ना, ते बिचारे काय त्या भाषेत बोलतात देवाला माहिती, पण खास जोडून सांगतात की मी कधी कधी त्यांना बोलतो तुझ्या जागेवर मी असता तो घे. हरिया. आपलं कर्तव्य चांगलं आहे की नाही ते बघा, लोकांनी बघून नाही. हरिया. लोकांनी मला काय करायचं, मी माझी सेवा करतो. हरिया. तुम्हाला चांगले लोक भेटतील का ना वाईट सुद्धा लोक भेटतील. तुमचं काम काय आहे, चांगलं आहे ते बघा, ज्ञान तुम्हाला घ्यायचं आहे, त्याचं ज्ञान चुकीचं आहे, पण तुमचं ज्ञान कसं आहे. हरिया. हर समस्या आपलं कर्तव्य वाईट नाहीये, मी कुणाला घाबरत पण नाही, माझं सिद्धा नाही हो तर हो नाही ते नाही, चुका दाखवते, मी कुणाला घाबरत नाही. कोणताही मनुष्य असो डायरेक्टली मी पकडतो, मला मी नाही करणार बोलण्याने समजून, कारण चुका नाही करायचं, ज्ञान तुम्हाला चांगलं दिले ना. आता उद्या जर त्याला कोणी मारलं तर बरं वाटेल का तुम्हाला, काय पब्लिक कशी आहे तुम्हाला माहिती, कशी आहे पब्लिक ठरली आहे, पटकन कोणावर पण हात होतो, विचार नाही करत चुका आहे का नाही. वस्तू फोडून टाका आपण माणसाला, आपल्या अमेरिकेत साईडला किंवा बाहेर दुबई साईडला तर कुठल्याही ठिकाणी, आपल्याही भारत देशामध्ये थोडासा हा प्रॉब्लेम आहे. ऍक्सिडेंट झाला तर मला मारायचं काम करतो नाही, ऍक्सिडेंट झालं ना काय फाईन आहे ती बघ ना तुम्ही दोघे. मी ज्ञान घेतलेलं आहे. दुबईला एकदा आम्ही काम करत होता, काम करत असताना एक फॉरेनर बाई आली आणि तिचा ड्रायव्हर होता, तिकडे टर्नवर ऍक्सिडेंट झाला, गाड्या तिकडच्या तिकडेच, त्यांनी फोन केला आणि ती आली, आल्याबरोबर त्याच्या गालाला पहिला तुम्ही उलट समजतो किस घेतला कुठे, तू म्हणजे ओके आहे ना, तुला काय झालं नाही ना. तो ड्रायव्हरला तिने प्रेम दिलं, गाडीचं झालं तर जाऊ दे, पोलिसाने बघितलं त्याला त्याचं काम दिलं. हालेलुया. ते तुझा आहे तिचा, कोणी हात नाही लावायचं अंगाला, आपल्या इकडे उलट. हालेलुया. संस्कार नाही, ज्ञान नाही चांगलं. त्यांचं ज् ञान कसं आहे, वस्तूसाठी मानवाला अन्याय नाही करायचं, माणसाला ती किंमत देतात, कारण देवाचं प्रेम माणसामध्येच आहे. हालेलुया. चुकतो त्याला मी समजवायचं काम करणं गरजेचं आहे. कधी कधी एखाद्या माणूस घरामध्ये असतो, कशामध्ये वस्तू असतो, कर्जामध्ये असतो, कशा तो विनाकारण करतो, कधी कधी चिडलेला पण असतो ना, चिडतो पण, मग त्याला प्रेमाच्या गोष्टी देणार, एक राग तो दुसरा प्रेम.
आपल्या प्रीतीने त्यांना जिंकलं पाहिजे. रोम 11:12-21 बऱ्याने जिंका वाईट आणलं. मी हर एक व्यक्ती आता कोण असते रस्त्याला वगैरे पोलीस प्लेस असतात त्यांना पाणी बिजी मी देतो रस्त्याला. ताबूतो कसा सणार तिला आपल्याला सन्मान करतात. कोणी असू दे कोण दिसला आता काल येताना एवढी ट्रॉफिक होती तर तिकडे कोणतरी माणसं होती ती म्हणजे गाडी थांबवण्यासाठी थांबा एवढे ट्रॉफिक आहे काही सोशल वर्क काम करतात त्याला पाण्याचा भरपूर प्यास लागला. मी कमी अर्धा तास मी तिकडे थांबलेला आहे तर संगीत थांबा संगीत अचानक दुसरा गाडी ओव्हरटेकून निघा नंतर बोलते तर त्याच्या ओळखीचा निघा बोलते तिथे रस्ता मुश्किल आहे तुम्ही जाण्यासाठी थोडं मुश्किल आहे. मग तो कसा तरी निघून गेला त्या थांबा तर मी काय बोलणार नाही ही माणसं तरी कशी तर मी तिकडे बाजूला मी पाण्याची बाटली काढली ना त्याला सांगितलं पाणी त्या ताबडतोब पाणी पिलं एवढं त्याला प्यास लागेल पण पुढे त्याला किंमत दिली नाही ते पाणी तरी पिलं. हर एक माझा एक धर्म दोष आहे मी प्रत्येक माणसाच्या जसं मला टाइम आहे केवढी ट्रॉफिक असेल तरी पोलीस लोक असतील कधी कधी पोलिसांना प्यायला पाणी पण नसतं असे पण नसते. आपण काय करतो त्याची त्रुटी येते असं नाही करायचं. माणूस माणसासाठीच बनवलेला आहे तो चांगल्यासाठी चांगलं ज्ञान दिलं ना तुम्ही चांगला वापर करा. तुमच्या मनात त्याच्याविषयी वाईट विचार जर असला ना तर वाईटाचा तुम्ही वापर करणार आणि तिथे शैतानाला जोडीला ठेवणार. हर चीज शिका ज्ञान शिकल्यावरच ज्ञानाची ओळख असते. आपलं काही नाही या जीवनात आपल्या हातात काही नाही जे आहे ना त्याच आहे आणि त्यांनी जर आत उचललं ना हे सगळं तुम्ही ज्यासाठी मेहनत केलंय माझं माझं उद्या जा तुझं ते तिथेच राहील. ज्यासाठी पेरणं करता हे उगवेन अशी गॅरंटी हल्लिया ना पेरले ते उगवायचा प्रयत्न करू नका हल्लिया त्याच्या हातात आहे उगवायचं हल्लिया. तर आपल्याला शिकायचं आहे चांगल्या गोष्टीचं चांगलं ज्ञान घेणं गरजेचं. आपण छोटेसे प्रार्थना करूया परमेश्वर द्यावं बाप्पा आपल्या सर्वांना प्रभूने बुद्धी द्यावं ज्ञान द्यावं मार्गदर्शक करावं शिक्षण द्यावं सगळ्यावर प्रीती करावं सगळं सुख दुःख संकट आपत्ती निराशाहिता हर एक माणसामध्ये येणारच पण माणसाला देवाच्या शिकवण्यावर प्रत्येक व्यक्तीला चालणं गरजेचं आहे आणि प्रभूचे मार्ग आपल्या प्रत्येकांना भेटणं गरजेचं आहे. प्रभूच्या गौरवासाठी ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो हल्लेलुया.